जय मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे झिरोपूर एम मार अकॅडमीमध्ये तर मित्रांनो आजचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आता पुढे तुम्ही व्हिडिओ बघणार आहात की जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये खाजगी जे काही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राखाली अकॅडमी आहेत तर त्या अकॅडमीखाली जो काही मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं त्यांच्याबरोबर त्यांना एक भूल पाडून काहीतरी त्यांना आमिष दाखवून काहीतरी तुला मी भरती करतो तुला हे करतो ते करतो असं काहीतरी आमिष दाखवून तर अकॅडमीमध्ये काय भ्रष्टाचार चालू असतो आणि त्या मुलींना जर आपल्याबरोबर संबंध शारीरिक संबंध ठेवा लावतात आणि त्यांचे श शारीरिक लैंगिक शोषण करतात तर त्याच्यावरतीच आता एक सध्या जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपले गृहमंत्री तर त्यांनी याच्यावरती एक मुद्दा उठल उचलला आहे तो म्हणजे आज जे काही खाजग्या अकॅडमी आहेत त्यांना ग सम येत नाही कुठेतरी दोन दोन तीन तीन गोम्या असतात ते मिळून एक ज एक जण ग्राउंड घेतो एकजण अभ्यास घेतो त्यांच्या तीन तीन चार चार अॅटेम पोलीस भरती निघत नाहीत अशीच मुलं सध्या पोलीस भरती अॅकॅडमी चालवत आहेत त्यांना ग म येत नाही आणि अशाच लोकांवरती जे काही मुलं असतात तरुण तरून तरुणी तर त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे ॲकडेमेला जातात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात तर असंच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे दोन कॉन्स्टेबल आहेत दोन कॉन्स्टेबल त्यांनी अकॅडमी सुरू करतात आणि त्या अकॅडमीमध्ये लेक्चरर म्हणून जातात आणि तिथल्याच एका सुंदर अशा दोन मुलीबरोबर लैंगिक शोषण करतात त्यांच्याबरोबर सारीक संब समन ठेवतात त्याच्यानंतरने त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि त्यांना सस्पेंडही करण्यात आलेलं आहे मुलींना एवढंच सांगणं आहे की कुठल्याही पोलिसांना तुम्ही बळी नका त्यांची वर्दी बघितली की तुम्ही पण खुश होता आणि त्यांच्याबरोबर समान ठेवता जसं काय तुम्ही डायरेक्ट वर्दी तुम्हाला त्यांची त्यांची वर्दी तुमच्याच गळ्यात घालणार आहेत तुमच्या अंगावरच घालणार आहेत तर मुलींना ही विनंती आहे की तुमचा फक्त शंभर टक्के प्रॅक्टिस करा अभ्यास करा ग्राउंड करा तुम्हाला कोणा कोणाकडेही आणि कोणाच्याही आमिषाला बळी पडायची काही गरज नाही त्यासाठी सांगतो आता हे कायदा येणारच आहे आणि कायदा सांगितले जाय फडणवीस साहेबांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही हद्दीतील पोलीस स्टेशन आहेत जेथे पोलीस भरती पूर्व पूर्व प्रशिक्षण अकॅडमी आहेत पोलीस भरतीच्या तर त्या क्षेत्रामध्ये जे काही अनाधि अनाधिकृत म्हणजे कुठलीही त्याची नोंदणी नाही काय नाही शासनाकडे आणि अधिकृत अनधिकृत आहेत अशा अकॅडमीवरती कारवाई करा असे आदेश सध्या त्या त्या ज्या विभागातील त्या, त्या त्या एरियातील पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत तर आज आणखीन एक जात जात मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला एक विनंती आहे त्यातल्या त्यात मैत्रिणींना माझ्या बहिणींना त्य। एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही पोलिसांच्या वर्दीला किंवा कुठेही तुम्हाला आम्हीच दाखवत असेल की मी तुला भरती करतो असं करतो तसं करतो तर त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका तुम तुम्ही स्वतःचे एक शिल्पकार म्हणा जे की भरती तुमचे तुम्ही द्यायचे आहे शंभर टक्के तुम्ही शंभर मार्काची लेकीची प्रॅक्टिस करा पन्नास मार्काचं ग्राउंड आहे कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका आणि कोणाबरोबरही समोर ठेवू नका आणि स्वतःच्या शरीराचं नुकसान करू नका एवढं सांगणं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपण यूट्यूबवरून पैसे कसं कमवू शकतो तर याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो कारण आ आता सध्याची का जी काही परिस्थिती आहे एकंदरीत तर परिस्थिती जी आहे ती सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की कुठे एम आय डी सीचं जरी कामाला गेलं तरी बारा हजार दहा हजार आणि तिथं बारा बारा घंटे राबावं लागतं तर यूट्यूबवरनं मित्रांनो शंभर टक्के पैसा भेटतो किती भेटतो काय भेटतो आणि तुम्ही दिवसातले एक तास जरी ला दिला तर तुमचं जर यूट्यूब चॅनल ग्रोथ झालं तर शंभर टक्के सांगतो तुम्ही दहा बारा हजार पंधरा वीस सुद्धा आणि मेहनत कमवू शकता आणि तुम्ही भरतीची प्रॅक्टिस अभ्यास करू शकता तर बघा हे एक मी व्हिडिओ स्पेशल बनवणारच आहे त्याआधी आपलं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील पुढील व्हिडिओ जो मी बनवत असतो त्यासाठी मला मोटिवेट ठरत असतो मित्रांनो तर नक्कीच पुढील व्हिडिओची वाट बघाल याची अपेक्षा करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद नोंदणीकृत होते का जे आताच्या बाबतीमध्ये ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आज नाला सोपाराचा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रा चालवताना मुलीचे लैंगिक शोषण झालेले आहेत तर हे खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत होतं का अशा प्रकारची खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदी करावी लागतात का आणि अशी प्रशिक्षण असेल तर महाराष्ट्रात अशी किती केंद्र अनधिकृत्या सुरू आहेत सरकारची अशा केंद्राबाबतची भूमिका काय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी केंद्र सुरू होते त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा आणखी उपायुक्त यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने लैंगिक शोषण करण्यात आलेल्या मुलीच्या भवितव्याबाबत शासनाची भूमिका काय आहे आणि या अगोदर अशा घटना घडल्या होत्या का अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ही जी काही पोलीस प्रशिक्षणाची अकॅडमी आहे ही त्यांनी नोंदणीकृत केली होती ती विनायक सीताराम पवार यांच्या नावाने नोंदणीकृत आहे आणि नोंदणीकृतचा अर्थ आपल्याकडे कुठलंही आप प्रशिक्षण आपण आता पायलट प्रशिक्षण देतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे आता भरतीपूर्व प्रशिक्षण चालतात तर तशा प्रकारचे एमपीएससी च्या प्रशिक्षणाचे केंद्र चालतात तर त्यांना जशा प्रकारची नोंदणी करावी लागते तशाच प्रकारची नोंदणी आहे म्हणजे याला काही या अधिकृत सरकारनी पोलीस प्रशिक्षण करता यांना नेमलेलं आहे असं हे नसतं हे हा प्रायव्हेट असतात आता याच्यामध्ये झालं असं की हे जे दोन आपले पोलीस शिपाई आहेत हे कुठली परवानगी न घेता तिथे लेक्चर द्यायला जायचे शिकवायला जायचे आणि मग त्यांनी शिकवण्यासोबत त्याची अॅडव्हर्टाइजमेंट करणं सरू केलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी पंपलेट वगैरे काहीतरी छापले म्हणजे पेपरला नाही पंपलेट वगैरे काहीतरी छापले पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी की बाबा आम्ही तिथे आहोत म्हणजे लोकांना एक प्रकारे भासवलं की जणू काही सरकार चालवते आहे म्हणजे आता पोलीस आपले लोक जर तिथे दिसले अशा प्रकारचं त्यांनी भासवलं आणि मग ते करत असताना त्यांनी त्या ठिकाणी या मुलींची जवळीक साधली आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच जशी त्याची तक्रार आली तर या दोघांवरही कारवाई केली त्यांना सस्पेंड देखील केलं त्यांच्यावर जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी कालच निर्देश दिलेले आहेत की अन्य कुठे अशा प्रकारची केंद्र पोलिसांच्या बाबतीत ठीक आहे मी म्हटलं एमपीएससी वगैरे वेगळी गोष्ट आहे पण पोलीस प्रशिक्षणाचं केंद्र कोणी चालवत असेल तर त्याला काहीतरी एसओपी असल्या पाहिजेत त्यामुळे तशा प्रकारच्या एसओपी आम्ही आता तयार करणार आहोत त्या संदर्भातली आपली एसओपी ठरलेलीच आहे आता त्याच्या डिटेलमध्ये सांगणं योग्य नाही पण ज्या स्टेजला त्यांच्यावर अत्याचार होतो तशा प्रकारे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना अंतर्गत आपण त्यांचं पुनर्वसन करतो त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था याही ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल सर्व प्रशिक्षण केंद्र राज्यातील त्यांचा मोडस ऑपरेंडी त्यांचा पोलीस दलातील वरिष्ठांशी कोणाशी असलेला संबंध संपर्क व्यावसायिक किंवा अन्यथा अशी सर्वंग चौकशी आपण करणार का मला अतिशय आनंद आहे की आशिष शेलारजी हे रवींद्र वायकरजींना न्याय देण्याकरता या ठिकाणी प्रश्न आहेत त्यामुळे आता हा न्याय द्यावाच लागेल तर अध्यक्ष मोदय आशिषजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व दिसून येत नाही कारण मुळात हे काही कुठल्या वरिष्ठ पदांकरता तिथे प्रशिक्षण चाललं नव्हतं तर जी काही आपली प्राथमिक पोलीस भरती असते त्या संदर्भातलं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जात होतं पण आपण जो दुसरा मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून राज्यामध्ये सगळ्या पोलीस स्टेशन्सला हे कळवलं जाईल की त्यांच्या त्यांच्या हद्दीत अशा प्रकारचं कुठलं केंद्र चाललं आहे का या संदर्भातली माहिती त्यांनी गोळा करावी आणि ते त्या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत याची माहिती पण घेतली जाईल आणि आपण ज्या एसओपी तयार करू त्या प्रमाणे ते चालतायत की नाही या संदर्भात देखील त्यामध्ये लक्ष ठेवण्यात येईल